आज महाराष्ट्रामध्ये आणि देशात खूप प्रश्न आहेत। मी भाषणाच्या सुरुवातीला आवर्जून जरांगे पाटलांना धन्यवाद देतोय। अत्यंत समजदारपणाने त्यांनी आंदोलन सुरू ठेवलेले आहे आणि आज त्यांनी एक चांगली गोष्ट केली, धनगरांना साथ घातलेली आहे। मी ज्या वेळेला जालन्यात शांततेमध्ये हे आंदोलन सुरू होतं आणि आताचं जे सरकार आहे डायरचं सरकार, जसं जालियनवाला बागेमध्ये पोलीस घुसून त्यांनी अत्याचार केला होता, त्याचप्रमाणे आंतरवेलीमध्ये शांततेत बसलेल्या मराठा समाजाच्या आंदोलकांवरती यांनी पाचवी लाठीमार केला होता। ज्याप्रमाणे दिल्लीचा निर्णय, संपूर्ण बदल्यांचे अधिकार, कोर्टाने दिलेला निर्णय यांनी पाचवी बहुमताच्या जोरावरती जसा वळवला होता, तसा सगळ्यांना न्याय देणारा निर्णय तुम्ही संसदेत घ्या, घ्या, मराठा समाजाला घ्या, धनगरांना घ्या, ओबीसींना घ्या, किती जाती असतील, किती वंचित असतील। कारण जे शिवसेना प्रमुखांचं वाक्य होतं की जातीला पोट असतं पण पोटाला जात लावू नका, आणि राज्यकर्त्याचं कर्तव्य असतं की ते पोट कोणत्याही जातीचं असो ते भरलं गेलंच पाहिजे, हे राज्यकर्त्याचं कर्तव्य असतं। आई इकडे जे सगळे जमलेत आज तिकडे मेळावा घेत आहेत, बोला आमचं ती टीका करा, मी तुम्हाला किंमत देत नाही, कारण माझ्यासमोर महाराष्ट्रातला हा घोर गरीब आहे। आणि मी जरांगे पाटलांना खास धन्यवाद एवढ्यासाठी देतोय की जातीपातीच्या भिंती उभ्या करून आपापसामध्ये झुंजवण्याचं कारस्थान जे भाजपा करतंय त्याला आपल्याला सगळ्यांना मिळून मोडून तोडून टाकायचं आहे। सगळे मराठा म्हणजे सगळे मराठी, एका मातीची आपण लेकर आहोत, फक्त ज्यांच्याशी लढतोय आपण तो सारासुरा नाहीये, तो कपटी आहे, विघ्न संतोषी आहे। आणि भाजप एवढा विघ्न संतोषी आहे की कोणाचंही लग्न असो तुम्ही बोलवा अथवा नका बोलू, हे जाणार, पंक्तीला बसणार, भरपूर जेवणार, आडवा हात मारणार, मग श्रीखंडपुरी असेल, बासुंदी असेल, किती पोळ्या खाण्याच्या स्पर्धा लावतील, किती पुरणपोळ्या खाल्ल्या माहिती आहे तुम्हाला, सगळ्या पुरणपोळ्या फस्त करणार, भेकर देणार, पण निघताना नवरा बायकोत भांडणं लावून दुसऱ्या लग्नात जेवायला जाणार, अशी ही औलाद आहे, अशी औलाद आहे। आणि मी पुन्हा पुन्हा सांगतोय की हे सगळं आयतच अन्न शिजतंय, घुसून बघूया हात मारायला। म्हणून सगळ्यात शेवटी जनसंघ समितीत सामील झाला आणि सगळ्यात पहिल्यांदी जनसंघ बाहेर पडला, जागा वाटपाचा भांडण करून सगळं तोडून मोडून टाकायचं, विघ्न संतोषी म्हणतात ते याला। मग जनता पक्षात घुसला, तिकडे दुहेरी सदस्यत्वाचा वाद केला, तिकडे तोडफोड तांबा पितळ केलं, मग शिवसेनेसोबत आले, तिकडे अकाली दलाबरोबर गेले, कधी नितीश बरोबर, कधी यांच्या बरोबर, कधी त्यांच्या बरोबर, गोव्यात मगो पक्षाबरोबर। हे औलादी लक्षणीची ही जी पार्टी आहे हे जिथे जाते तिथे सत्यानाश करते। म्हणून मी जरांगे पाटलांना सांगतो की पहिले यांच्यापासून सावध राहा, पहिले यांच्यापासून सावध राहा। आज सुद्धा त्यांनी जे काही केले, हा भगवा इकडे डौलाने फडकतोय, मानाने फडकतोय, पण त्या भगव्यामध्ये दुही तो जो आला होता ना पानिपतचा अब्दाली, त्यांनी हेच केलं होतं, दुहीची बीजं पेरायची, भांडणं लावायची, आणि त्या भांडणामध्ये जे खरे प्रश्न आहेत, मग ती बेकारी असेल, महागाई असेल, आणखीन काही असेल, त्याच्याकडे कोणाचं लक्ष जाता कामा नये। तुमच्या चुली पेटवण्यापेक्षा तुमची घरदारं आम्ही पेटवतो आणि पुन्हा तुमचे रक्षण करते म्हणून तुमच्या पेटत्या घरांच्या होळीवर आम्ही आमची पोळी भाजतो। दुसरं, आता जवळपास एक वर्ष होऊन गेलं, आपण सुप्रीम कोर्टात गेलेलो आहोत अपात्रतेच्या निर्णयासाठी, केस तारखेवरती तारीख, तारखेवरती तारीख, काय करायचं तेच कळत नाही।
कारण सर्वोच्च न्यायालय प्रत्येक वेळेला कानफट फोडतं यांचं लवादाचं, पण निर्लज्जम सदा सुखी कानफट फोडलं तरी गाल सोडत सांगतात की आम्ही आमचं टाइम टेबल सादर करू। ठीक आहे, तुम्ही तुमचं टाइम टेबल द्यायचं तेव्हा द्या, पण एक लक्षात घ्या, मी कोणाचाही अपमान करू इच्छित नाही, न्यायाधीश न्यायमूर्तींचा तर करूच शकत नाही, पण ज्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे ते बघितल्यानंतर एक विनोद नक्की माझ्या लक्षात येतो, आणि तो विनोद म्हणजे असा आहे की एकदा भरल्या कोर्टात न्यायमूर्ती बसलेले असतात आणि केस चालू असतात, कोणाला तारीख दे, कोणाचा निर्णय दे, कोणाचं हिअरिंग घे, आणि मग त्या सोबत कोण असतो त्याला विचारतात, चल पुढची केस कोणती आहे, मग तो सांगतो साहेब एका 20 वर्षाच्या मुलीची छेड काढलेल्याची ही केस आहे। आता मुलीची छेड काढले म्हटल्यानंतर कोणी चिडणार, बोलवा त्याला, आणा समोर, आणि त्या आरोपीच्या पिंजऱ्यात एक आजोबा काठी टेकत 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 येतात, ते न्यायाधीशांचं डोकं आणखीन फिरतं, तुला तुम्हाला लाज नाही वाटत, आजोबा झाला काठी टेकत चालता आणि 20 वर्षाच्या मुलीची छेड काढता, शरम नाही वाटत? त्या आजोबा शांतपणाने न्यायाधीशाकडे बघतात आणि सांगतात, न्यायाधीश महाराज जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी सुद्धा 20 वर्षाचा होतो। काय कळलं, म्हणजे 20 वर्षाची असताना ती की घटना घडली, आता ते आजोबा झाले, जिची छेड काढली होती ती सुद्धा आजी झाली, पण केस चालू आहे, केस चालू आहे, केस नाही थांबणार, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख। आता माझं स्पष्ट म्हणणं असं आहे, ठीक आहे, तुम्ही आम्ही केलेल्या अपात्रतेचा निर्णय जेव्हा लावायचा तेव्हा लावा, 20 वर्षानंतर लावा, 50 वर्षानंतर लावा, पण आज संपूर्ण देश बघतोय, संपूर्ण जग बघतंय, तो केवळ अपात्रतेच्या निर्णयाकडे बघत नाहीये। तर या आपल्या हिंदुस्थानामध्ये, या आपल्या भारतामध्ये सर्वोच्च न्यायालय म्हणून जे काही आहे त्याला हा लवाद जुमानत नसेल तर सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व राहणार आहे की नाही या देशात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना तिचं अस्तित्व शिल्लक राहणार आहे की नाही? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक क्रांतिकारकांनी आणि अनेक योद्ध्यांनी रक्त सांडून, बलिदान देऊन, त्याग करून जी आपली भारत माता स्वतंत्र केली त्या भारत मातेची लोकशाही ही टिकणार आहे की नाही ह्याच्याकडे आमचं लक्ष आहे।